पावर्ड बाय विमल। विमल बोलो जुबा केसरी। गेल्या 3 दिवसापासून पंढरपूर शहर व परिसरात पडत असलेल्या दमदार पावसामुळं शेतकरी राजा जरी सुखावला असला तरी पंढरपुरातील नागरिक मात्र या पावसामुळे त्रस्त झालेले आपल्याला पाहायला मिळतात। आपण बघू शकतो की पंढरपूरमध्ये असलेली ही बाजारपेठ आहे, बाजारपेठ असेल, स्टेशन रोड असेल, प्रदक्षिणा मार्ग असेल, प्रत्येक भागामध्ये रस्त्यावरती खरं तर नदीचं स्वरूप आलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे। एकंदरीत आपण जर आता बघितली तर पंढरपूर शहरामध्ये असलेले जे प्रमुख मार्ग आहेत ह्या प्रत्येक प्रमुख मार्गावरती खरं तर अशा पद्धतीनं हे पाण्यासाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत। एकंदरीत पंढरपूर शहर हे राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्रापैकी एक असल्यामुळे जवळपास शेकडो कोटीचा निधी खरं तर पंढरपूर शहराला आलेला आहे। आपण जर बघितलं तर रेन हार्वेस्टिंगची जी कामं झालेली आहेत ते देखील निकृष्ट दर्जाची झाली असल्यामुळं खरं तर हे पाणी असं साचून लोकांच्या घरात आणि दुकानामध्ये गेलेलं आपल्याला पाहायला मिळतं। आपण आता बघितलं तरी प्रमुख बाजारपेठ आहे, बाजारपेठेमध्ये चक्क पलीकडे असलेले झोपडपट्ट्या झोपडपट्टीतून जे पाणी येतं आहे ते प्रत्येकाच्या घरात गेलेलं आपल्याला पाहायला मिळतं। त्याचबरोबर समोर असलेला जो पेट्रोल पंप गेल्या 3 दिवसापासून हा पेट्रोल पंप खरं तर पाण्यामुळे बंद पडलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। एकंदरीतच हा जो झालेला जो पाऊस आहे प्रचंड मोठ्या प्रमाणात पाऊस झाला असून आपण जर बघितलं तर जो प्रमुख पालखी मार्ग आहे त्या पालखी मार्गावरून येताना खरं तर तिथं एक रेल्वेचा ब्रिज आहे त्या चुकीच्या कामामुळं तिथं जवळपास गुडघ्या एवढं पाणी साठलेलं असतं त्यामुळे वाहतूक देखील तिथं विस्कळीत झालेली आपल्याला पाहायला मिळतं। एकूणच येत्या काही दिवसामध्ये आषाढी यात्रेचा सोहळा देखील आता संपन्न होणार आहे आणि त्याच मार्गावरून प्रमुख पालख्या देखील येत असतात। आणि जर आषाढी यात्रेमध्ये जर अशा स्वरूपाचा जर पाऊस झाला तर भाविकांच्या आणि वारकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणामध्ये हाल होणार आहे। त्यामुळं नागरिकांनी आता मागणी केलेली आहे की आषाढीपूर्वी खरं तर मुख्यमंत्र्यांनी एकदा भेट देऊन या संपूर्ण कामाची पाहणी करावी आणि प्रत्येक अधिकाऱ्याला खरं तर सूचना द्याव्यात आणि सगळी जी झालेली काम आहे ते व्यवस्थित व्हावेत अशी मागणी देखील आता पंढरपूरच्या नागरिकांनी केली आपल्याला पाहायला मिळत आहे। पंढरपुरातून कॅमेरामन जगदीश डांगेसर, रवी लवेकर, TV9 मराठी। को पावर्ड बाय विमल। विमल बोलो जुबा केसरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।